आज सुनावणीचा लगातार म्हणजे दुसरा दिवस कंटिन्युअस हियरिंग जे सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार आहे त्याबाबतचा आज त्यांचे पक्षकार म्हणजे त्यांच्या पक्षकारांच्या बाजूने त्यांचे वकील आज त्यांची बाजू मांडतील आणि ह्याच मूळ मुद्दा हाच आहे की या ज्या सगळ्या घडामोडी झाल्या या घडामोडी महाराष्ट्रामध्ये झालेल्या कशा रीतीने अनलॉफुल किंवा ज्या ज्या याचा दाखला घेऊन किंवा ज्याचं प्रमाण ते घेऊ इच्छित आहेत नबाम रेबिया केसच्या संदर्भातला हा कसा बरोबर नाही सुसंगत नाही आहे कायद्याच्या दृष्टीने हे काल आम्ही मांडलं त्याच्यावर त्यांची बाजू अर्थात ते कसं बरोबर आहे हे मांडण्याचा प्रयत्न करतील परंतु आम्हाला खात्री आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय या बाबतीमध्ये व्यवस्थित त्यांचा जो काही विचार आहे तो विचार एकत्रित हे करून त्याबद्दल चांगला न्याय असा निर्णय घेतील जो आपल्या लोकशाहीला नक्कीच लोकशाहीसाठी चांगला असेल भारताच्या लोकशाहीसाठी अशा प्रकारची आमची धारणा. सात जजेसबद्दलचं आता तुमची भूमिका काय नेमकी ठाकरे गटाची? आम्ही रेफरन्स त्याच ह्याने दिलाय जर तुम्ही नबाम रेबिया हा जर एक बेस धरून किंवा हा कायदा धरून तर तुम्ही त्या हे पाहत असाल तर ते व्यवस्थित हे लागू होत नाही आहे आणि म्हणून मग त्याचं व्यापक दृष्टीने आणि व्यवस्थित रीतीने त्याचं विश्लेषण प्रत्येक मुद्द्याचं प्रत्येक घडलेल्या गोष्टीचं प्रत्येक घडलेल्या घटनांचं हे विश्लेषण व्यवस्थित व्हावं यासाठी सात जज बेंच तुम्ही हे करा अशा प्रकारचं आमचं हे होतं. निकाल लांबण्यापेक्षा निकाल योग्य निकाल आणि न्याय निकाल येणं गरजेचं आहे जे भारताच्या लोकशाहीसाठी भारताचा प्रत्येक नागरिक ते बघतोय अन्यथा अशा रीतीनेच कुठंतरी याचा आधार घेऊन जर अशा प्रकारचा अन्याय झाला तर मग त्या लोकशाहीला त्या घटनेला वगैरे कुठपर्यंत हे करायचं हे लोकांना होईल आणि ते भारताच्या भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीला परवडणारं नाही आहे. काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी युक्तिवाद पूर्ण झाला आज शिंदे गटाचा युक्तिवाद पूर्ण होऊन काही डायरेक्टिव्ह किंवा निर्देशने शक्यता आहे का? नक्कीच आहे त्याप्रमाणे जर युक्तिवाद त्यांचा पूर्ण झाला तर माननीय सर्वोच्च न्यायालय या बाबतीमध्ये ठरवेल की सात जजच्या बेंचजवळ जायचं का याच ह्याच्यामधनं पुढं याचं हे आम्ही विश्लेषण किंवा व्यवस्थितरित्या हे करू याचं हे देतील त्याप्रमाणे आपण पुढं जाऊ. आजच्या युक्तिवादामध्ये राज्यपालांच्या संदर्भामध्ये सुद्धा काही मुद्दे मांडले जातील असं वाटतं? निश्चितच. आता त्यांनी त्यांची बाजू हे केल्यानंतर ते त्याचं समर्थन करतील झालेल्या घटना झालेल्या गोष्टी त्या ह्याला आपण रिजॉइंडर असेल त्या बाबतीमध्ये न्यायालयासमोर आमची बाजू हे केली जाईल आणि काल मांडलेल्या बाबतीचा विचार या त्यांच्या येणाऱ्या उत्तरांमध्ये सर्वोच्च न्यायालय नक्कीच करेल. परंतु हरीश साळवे हे बाजू मांडताना वारंवार म्हणजे विधानसभेच्या अध्यक्ष त्यानंतर त्यांचे अधिकार आणि या सगळ्या मुद्द्यावर बोलत आहेत हे सभागृहाच्या कामकाजावर त्यांचा फोकस दिसतोय संपूर्ण. अर्थात सर हरीश साळवे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत आणि ते त्यांची बाजू नक्कीच मांडतील परंतु कोणीही कितीही बाजू मांडली तर झालेल्या घटना आणि सत्य घटनांच्या पलीकडे तर जाऊ शकत नाही कपोलकल्पी किंवा कोणाला काय वाटतं इंटरप्रिटेशन हे शेवटी कोर्ट करणार आहे. इंटरप्रिटेशन बाजू मांडण्यासाठी आपापल्या पद्धतीनं वकील जरूर ठेवतील की असं इंटरप्रिटेशन व्हावं परंतु त्याचं इंटरप्रिटेशन हे सर्वोच्च न्यायालय करणार आहे आणि ते सत्य घटनांवर झालेल्या घटनांवरच त्यांचं आधारित असेल. कालच्या मुद्द्यावरून एक धागा पुढे येत होता की 29 जण जर गेले होते तर 16 जणांवरच कारवाई. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर पहिल्या ह्याला 16 दिले त्याच्यानंतर 39 सगळे म्हणजे राहिलेले 23 त्यांच्यासुद्धा नोटिसेस लगेच त्याप्रमाणे देण्यात आल्या पण त्याच्या अगोदर ज्या घटना झाल्या ज्या पद्धतीनं लगेचच्या लगेच नोटीस देऊन त्याला डिबार करणं म्हणजे त्याला त्याच्या अधिकारापासनं अध्यक्षांना हे करणं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या सर्वोच्च न्यायालयात त्यांनी धाव घेतली या सगळ्या गोष्टी ज्या गुंतागुंतीच्या आहेत ते एक एक धागा त्या एक एक याचा सोडवणं आणि ते व्यवस्थितरित्या त्याचं हे पाहणं त्याच्यामधनंच त्याचं पृथ्वीकरण करणं हे काम माननीय सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे न्याय देण्यासाठी. केंद्रीय निवडणूक आयोग तुम्हाला वाटतं का की सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाची वाट पाहते? कारण अजूनही संपूर्ण हिअरिंग तुमची संपलेली आहे निवडणूक आयोगामध्ये परंतु ऑर्डर मात्र आलेली नाही आहे. निवडणूक आयोगामध्ये झालेलं याचं रिझर्व्ह फॉर ऑर्डर आहे त्यांनी सुनावणीचं हे सगळं झालेलं आहे आणि त्यांची प्रक्रिया ही कशा रीतीने असते हे नक्कीच कॉन्स्टिट्युशनल बॉडी असल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग त्या बाबतीमध्ये निर्णय घेईल. कारण आपण पण विनंती केली होती की जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय येत नाही तोपर्यंत तो भाग होताच त्या ह्याच्यामध्ये ती सुनावणीच मुळात तिथपर्यंत हे करणं परंतु त्याच्या अगोदर सुनावणी सगळी झाली होती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे
त्यामुळे तशा रीतीने आपण म्हणता येणार नाही, पण केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ ज्या गोष्टी जाणं गरजेचं होतं, ज्या पद्धतीनं मांडणं गरजेचं होतं, ते मांडलं गेलेलं आहे व्यवस्थित त्या, आणि एकंदरीत चित्र पाहता तिथंही केंद्रीय निवडणूक आयोग नक्कीच या लोकशाहीला, भारताच्या लोकशाहीला साजेसा न्याय करेल. काल युक्तिवाद होताना ही सरकार आहे असंविधानिक आहे अशा प्रकारचा दावा युक्तिवादा दरम्यान करण्यात आला. कारण महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळेच नवीन सरकार आलेलं आहे असा दावा खास करून त्यांच्या गटांना वारंवार केला जातोय. त्यांच्या याच्यामधनं जो दावा केला जातोय, शेवटी मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे याचं पृथक करण्याचं विश्लेषण इंटरप्रिटेशन हे शेवटी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार आहेत. आपापल्या पद्धतीनं जो तो म्हणेल की तुम्ही केलेली कृती चुकीची आहे, तुम्ही केली ही कृती म्हणून हे झालं आणि मग ते झालं, अशा रीतीने ज्या गोष्टी त्यांना वाटत आहेत त्या त्यांनी मांडल्या मांडाव्यात आज मानतील. आम्हाला ज्या व्यवस्थित वाटत होत्या ज्या आम्ही जगासमोर आणल्या ज्या लोकांनी पाहिलंय, आज देशातील कायदेतज्ञ, आज देशातील ज्येष्ठ विधिज्ञ ज्या पद्धतीनं या गोष्टीचं पृथक्करण किंवा हे करतायत त्यालाही महत्त्व खूप आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून माननीय सर्वोच्च न्यायालय या बाबतीमध्ये योग्य तो न्याय करेल जो भारतीय लोकशाहीला साजेसा असेल.